नमस्कार मैत्रिणींनो, वर्षभरासाठी लसूण साठवून ठेवायचा आहे का? तर चला मग या ट्रिक वापरून आपण लसूण साठवून घेऊ. हा ओलसर लसूण होता, मी त्याला घरातच सावलीत पसरवून ठेवलेला होता. 8 दिवस त्याला मी सावलीत ठेवला आणि नंतर याच्या अशा साल काढून घेत आहे. बघा, वरची टरफल काढल्यामुळे लसूण आपला खराब होत नाही, त्याला थोडी हवासुद्धा लागते. तर या पद्धतीने मी या लसूणचे सगळे टरफल काढून घेणार आहे. 8 किलो लसूण घेतलेला आहे. बघा, असा मी त्याला संपूर्ण टरफल काढून एका गमेल्यात काढून घेणार आहे. एवढी त्याची साल निघते आहे वरची, तर तीसुद्धा मी उपयोगात आणणार आहे. तेसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते. यानंतर आपण त्याला जेव्हा स्वच्छ करतो तेव्हा आपल्याला काही पाकळ्या अशा खराब निघालेल्या दिसतात, त्यामुळे सुद्धा आपला लसूण खराब होतो. म्हणून त्याला स्वच्छ करूनच तुम्ही साठवून ठेवा. हे बघा, त्याला मी साईडला ठेवते आहे. या ठिकाणी आपला सगळा लसूण असा स्वच्छ झालेला आहे. बघा, स्वच्छ करताना या ज्या बारीक पाकळ्या निघतात त्यासुद्धा मी आधी उपयोगात आणून घेणार आहे. तो थोडासा खराब झालेला लसूण आणि पाकळ्या एका बाजूला एका टोपलीत भरून ठेवते. आणि ही जी लसूणची साल निघालेली आहे ती आपण सर्दी किंवा खोकला झाला तर त्याची धुनी म्हणून सुद्धा वापरू शकतो, किंवा मी हा खत म्हणून झाडांना वापरते. मी लगेच ही साल सगळी गुलाबांना, आता सध्या मोगऱ्याचा सीझन चालू आहे, मोगऱ्याला टाकणार आहे आणि हा लसूण आधी वापरून घेईल. हे बघा, आता मी त्याला कसा साठवून ठेवते ते दाखवते आहे. हा गमेल्यात काढून घेतला आहे 8 किलो लसूण. या टोपलीमध्ये प्लॅस्टिकचा रॅक आहे, हे तेजपान घेतलेलं आहे. बघा, 10-12 पानं तेजपानाचे आणि लाल मिरच्या, ह्या नवीन लाल मिरच्या आहेत, यांचे मी छोटे छोटे तुकडे करून असे पसरवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यावर मी लसूण टाकणार आहे. यामुळे अजिबात तुमच्या लसणाला वर्षभर कीड लागणार नाही. एक थर असा लसणाचा आधी टाकून घ्या. यानंतर पुन्हा 4-5 मिरच्यांचे तुकडे आपल्याला त्यावर टाकायचे आहे. त्याच्या तिखट वासामुळे त्याला कीड लागणार नाही, तो पोकळ होणार नाही, वर्षभर अगदी चांगला राहील. हे असं माझं प्लॅस्टिकचं रॅक आहे, त्यात मी सर्व लसूण भरून घेणार आहे. पुन्हा तेजपानाचा थर, लसूण छान राहण्यासाठी मिरच्या, लवंगी मिरच्या घेतल्या तर फारच उत्तम. माझ्याकडे या साध्या गावराणी मिरच्या आहे, त्या मी घेतलेल्या आहे. या पद्धतीने जर तुम्ही लसूण साठवून ठेवला तर वर्षभरच खराब होणार नाही. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांनासुद्धा शेअर करा की त्यांनासुद्धा उपयोगात पडेल. हे बघा, या 4 टोपल्या माझ्या इथे रेडी झालेल्या आहेत आणि हे मी प्लॅस्टिकचं रॅक वापरल्यामुळे मला जागासुद्धा कमी लागते. सहज आपल्या स्टोर रूममध्ये एका खात्यामध्ये त्या बसतात. हे बघा, याप्रमाणे मी त्या एकावर एक ठेवून घेणार आहे. हवासुद्धा लागते आणि आपल्याला जसा पाहिजे तसा आपण त्याला वापरू शकतो. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, आयडिया आवडलेली असेल,
तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जरूर हे तुम्ही ट्रिक फॉलो करा आणि एक वर्षभर तुमचा लसूण चांगला राहतो किंवा नाही ते बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे माझे नवनवीन व्हिडिओ येतात तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.